बाजार समित्या या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची विक्री होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. शेतकरी कष्टाने पिकवलेलं उत्पादन बाजार समितीमध्ये विकायला घेऊन जातो आणि तिथं त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळत असतं. पण व्यापारी मात्र शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून पुढे येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समित्या या शेतकऱ्यांना कमिशन, आडत किंवा गट करून दर पाडून मागणे अशा पद्धतीने लुटत असतानाचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्याच्या जीवावर या बाजार समित्या चालतात आणि जो शेतकरी या व्यापाऱ्यांना माल पुरवतो अशा शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देखील हे व्यापारी देत नाहीत असा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याला आला आहे. असाच काहीसा प्रकार पंढरपूर तालुक्यात घडला. लोणारवाडी येथील एक शेतकरी पंढरपूर येथील सलीम शब्बीर फ्रूटमध्ये डाळिंबाची विक्री करायला आला असताना व्यापाऱ्याने त्या शेतकऱ्याशी हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि त्यांनी बाजार समितीत जाऊन त्या व्यापाऱ्याला समज दिली. बाजार समिती प्रशासनानेही त्याचे लायसन्स निलंबित केले व इतर व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून बजावले. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सर्व व्यापारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कष्टकरी शेतकरी यांची संयुक्त बैठक पार पडली व त्यात व्यापाऱ्यांनी आम्ही इथून पुढे आडत घेणार नाही व शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊ अशी हमी दिली आहे. शेतकरी हा समाज व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांनी पिकवलं तर इतर लोकांना खायला अन्न मिळणार आहे. बाजार समित्या या शेतकऱ्यांमुळेच चालतात, त्यामुळे त्यांना ग्राह्य धरले गेले पाहिजे अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील व तानाजी बागल यांनी मांडल्यामुळे शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळात बाजार समितीमध्ये सन्मानाची वागणूक मिळून त्यांच्या घामाला योग्य दाम मिळण्याची शक्यता शेतकरी बोलून दाखवत आहेत.